नमस्कार, मी स्वप्नाली जगोजे। स्पीड न्यूज 24 आरोग्य मंत्रा या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। होमिओपॅथी थेरपी या विषयावरती आपण काही टॉपिक्सवरती चर्चा करत आहोत। आज सुद्धा आपण होमिओपॅथी थेरपी PTSD यावरती चर्चा करणार आहोत आणि ह्याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर प्राची गायकवाड मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। आपण त्यांचं स्वागत करूयात। मॅम, खूप खूप स्वागत तुमचं स्टुडिओमध्ये। नमस्ते, थँक्यू। डॉक्टर प्राची कर्णिक या MD इन सायकॅट्री तसेच PhD इन सायकॅट्री स्कॉलर आणि MD इन संजीवनी होमिओपॅथी रिसर्च सेंटर इथे कार्यरत आहेत। मॅम, आपण PTSD ह्या टॉपिकवरती म्हणजे बोलत आहोत आणि PTSD म्हणजे नेमकं काय? PTSDचं फुल फॉर्म जर आपण बघितलं तर ते आहे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिझॉर्डर। आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिझॉर्डर म्हणजे आपण म्हणू शकतो की सारखं स्ट्रेसफुल किंवा ट्रॉमॅटिक कंडिशनला एक्सपोजर येतं तेव्हा PTSDचं आपण म्हणू शकतो की PTSDचं सिम्टम्स दिसायला लागतात। ओके, म्हणजे कंटिन्यू जो स्ट्रेस एखादा पर्सन अनुभवतो त्याच्यामुळे ही लक्षणं आपल्याला दिसून येतात। स्ट्रेस ड्यू टू ट्रॉमॅटिक कंडिशन। ओके, म्हणजे त्यामुळे आपल्याला PTSD, आता PTSD ह्या विषयावरती आपण बोलतच आहोत आणि PTSD नेमकं कशामुळे होतो? PTSD जसं मी तुम्हाला सांगितलं की पोस्ट ट्रॉमॅटिक आहे, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, तर त्याच्यात PTSDचं जे मूळ आहे तेच आहे की ट्रॉमामुळे झालंय। मग आपण एक एक्झाम्पल घेऊया की गाडीवरून पडलंय आणि लगेच PTSD झालंय असं होत नाही। गाडीवरून पडलंय आणि त्याच्यानंतर तीच मेमरी रिपीट होते किंवा ती त्या रस्त्यावरून ज्या रस्त्यावर गाडीचं ऍक्सिडेंट झालंय फॉर एक्झाम्पल, तर त्याच रस्त्यावरून जाताना तेच सारखं आठवतंय। किंवा दुसरं कोणाचं तरी ॲक्सिडेंट बघताना आपल्याला आपल्या मेमरीज किंवा ती भीती किंवा ते जे दुखणं आहे ते परत जाणवतंय, ह्याला PTSD म्हणतात। म्हणजे ट्रॉमानंतर येणारा स्ट्रेस। मग ट्रॉमा काहीही असू शकतो, ट्रॉमा फिजिकल असू शकतो, मेंटल असू शकतो, काहीही असू शकतो। तर ट्रॉमाला खूप डिफरंट टाईपमध्ये डिवाइड केलेला आहे। त्या आता PTSDची लक्षणं नेमकं म्हणजे एखाद्याला आहेत, आता तुम्ही एक्सप्लेन केलं की अशा पद्धतीचे काही ॲक्सिडेंटल केसेस असतील किंवा मेंटली तो पर्सन डिप्रेस्ड असेल, ह्या गोष्टी तर झाल्या, पण ही लक्षणे आहेत त्या पर्सनमध्ये किंवा तो ह्या सिच्युएशनमधून चालला आहे हे आपण कसं ओळखू शकतो? पहिले म्हणजे मेमरी ऑफ ट्रॉमा, म्हणजे त्याच ट्रॉमाबद्दलच्या मेमरीज सारखं येत राहणं। जसं आपण म्हणू शकतो की आपण रस्त्याने जाता जाता एखादा ॲक्सिडेंट बघितलाय आणि आपण जेव्हा पण त्या रस्त्याने जातोय आपल्याला तेच आठवतंय, तेच ॲक्सिडेंट आठवतंय किंवा तेच त्या पर्सनला कसं लागलेलं, कुठे लागलेलं तेच आठवतंय। हे एक त्याचं मेन सिम्पटम आहे। त्याच्यानंतर आहे की दुसरं सिम्पटम आपण म्हणू शकतो की पर्सिस्टंट निगेटिव्ह अरोझल्स। निगेटिव्ह अरोझल्स म्हणजे म्हणू शकतो की त्या रस्त्यावरून जाताना आपण हायपर होतोय किंवा आपण खूप कॉन्शियस होतोय, किंवा समजा त्या रस्त्यावरून जाताना आपण एकदा नाही दोन वेळा बघतोय की गाडी तर येत नाहीये ना, म्हणजे हे जे अरोझल्स आहेत हे येऊ शकतात। त्याच्यानंतर आहे की पर्सिस्टंट स्टिम्युलस टू दॅट ट्रॉमा, किंवा त्या ट्रॉमॅटिक कंडिशनचं पर्सिस्टंट स्टिम्युलस येतं। जसं मी म्हटलं की त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालाय, मग त्या ठिकाणावरून जाताना आपण काय म्हणतात त्याला, आपण स्टिम्युलस होतोय की नाही इथे ॲक्सिडेंट झालेलं आणि मग त्याला खूप लागलेलं आणि ते असं रक्त पडलेलं आणि असं लागलेलं आणि बिचाऱ्या त्या पर्सनला असं झालं, हे सारखं आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला फिजिकली जाणवायला लागतात किंवा हर्ट व्हायला लागतं तेव्हा ते आपण म्हणायचं की ट्रॉमॅटिक
स्ट्रेस डिसऑर्डर, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आहे. बरोबर. याच्यामध्ये एज ग्रुप वाईज काही ही लक्षणं आढळतात का? ॲक्च्युली पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर जे आहे हे चिल्ड्रन्स बिलो 6 इयर्स, इवन अप टू अडॉलसेंट आणि इन अडल्ट्स, असं 3 कॅटेगरीजमध्ये आम्ही त्याला बघतो. म्हणजे 3 कॅटेगरीजमध्ये ही लक्षणं आपल्याला आढळून येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचीही असतात. जे अडॉलसंटमध्ये आहे, अडॉलसंट्स टू अडल्ट्समध्ये जी लक्षणं आहेत ती समवॉट सेम असतात किंवा सिमिलर असतात. बिलो 6 इयर्स जो आहे त्याला आम्ही प्री स्कूल म्हणतो. त्यांच्यामध्ये लक्षणं जरा वेगळी असतात कारण त्या मुलांना ट्रॉमा काय आहे हे माहिती नसतं. मग ते आपल्याला तो ट्रॉमा सांगू शकत नाही कारण त्यांचं बऱ्याचदा जो कम्युनिकेशन असतो तो नॉन वर्बल टाईपमध्येच असतो. आणि त्या एज ग्रुपमध्ये जो ट्रॉमा आहे तो डायग्नॉससाठी खूप डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग असतो. आता जस्ट आपण लहान मुलांबद्दल मेन्शन केलं तर PTSD अजून कोणकोणत्या म्हणजे इव्हेंट्समध्ये म्हणता येईल किंवा सिच्युएशन्समध्ये आपल्याला दिसून येतं? ट्रॉमा तर खूप प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की एक नियर टू डेथ सिच्युएशन असते, त्याला आपण ॲक्च्युअल डेथ आहे किंवा थ्रेटनिंग आहे. ॲक्च्युअलमध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो की ॲक्सिडेंट होताना वाचलंय, आणि थ्रेटनिंगमध्ये काय होतं की जे थ्रेटनिंग टू डेथ आहे हे कधी कधी काय होतं की धमकी आपण म्हणू शकतो. जसं लहान मुलांना लोक मजाकमध्ये म्हणतात की तुला मी वरून फेकून देईन, हे मजाक असतं पण ते त्याला तशा प्रकारे घेत नाही आणि मग ते एक्सपिरियन्स करतात की फिअर ऑफ हाईट, हे एक्सपिरियन्स करायला लागतात. त्याच्यानंतर व्हॉयलेन्स आहे. व्हॉयलेन्स डायरेक्ट असू शकतो किंवा व्हॉयलेन्सला तो पर्सन विटनेस्ड आहे. जसं तुम्ही घेऊ शकता एक्झाम्पल की एखाद्या फॅमिलीमध्ये जे वडील आहेत ते त्याच्या आईला मारतात, मग हे नेहमी नेहमी येणारं ट्रॉमा आहे. बरोबर. मग हे पण पोस्ट ट्रॉमॅटिकमध्ये तो मुलगा कदाचित खूप फिअरफुल होईल किंवा तो तितकं कॉन्फिडेंटली सोशली स्वतःला रिप्रेझेंट करू शकणार नाही, असं होऊ शकतं. हा पण एक ट्रॉमा येतो. त्याच्यानंतर आहे की सेक्शुअल व्हॉयलेन्स, तो पण एक ट्रॉमा आहे. बरोबर. हे सेक्शुअल व्हॉयलेन्सचा जो ट्रॉमा आहे हा शक्यतोवर मुलं कोणाला सांगत नाहीत आणि तो तसाच घेऊन ते मोठे होतात कारण इंडियन सोसायटीजमध्ये तेवढं एक्सपोजर नाही आहे की तुम्ही हा ट्रॉमा पण सांगू शकता किंवा शेअर करू शकता. त्यामुळे हे पण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरमध्ये येतं. आणि हे याचे जे सिम्प्टम्स आहेत हे सिम्प्टम्स तुम्हाला थोडं मुलं मोठं झाल्यावर त्याचे सिम्प्टम्स दिसायला लागतात, ते तेव्हा दिसत नाही. किंवा मुलं स्वतःला विड्रॉल करून घेतात, सोशली विड्रॉल करून घेतात. ह्या सगळ्यांमध्ये एक आणखीन एक ट्रॉमा आपण बघतो ज्याला जो ट्रॉमा सोशल मीडियामधून किंवा टेलिव्हिजनमधून मूवीजमधून येतो पण तो पोस्ट ट्रॉमॅटिकमध्ये येत नाही, त्याला एक्सक्लूड केलेलं आहे या क्रायटेरियामधून. जसं मूवी बघताना आपल्या एखाद्या फेवरेट ॲक्टरचं ॲक्ट्रेसचं डेथ होतं, त्याच्यानंतर पण काही जणांना ट्रॉमा होतो त्या गोष्टीचा, पण तो पोस्ट ट्रॉमॅटिकमध्ये येत नाही, तो एक्सक्लूडेड आहे. बर, आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. चहा घ्यायचा आहे तर मग सलगर माधुरी कॅफेमध्ये, कोल्हापूर पन्हाळा रोड केरली फाट्यानजीक. एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल. सलगर माधुरी कॅफेमध्ये चहा सोबत गुळाचा चहा, स्पेशल कॉफी, सरबत, मसाले ताक, भाकरवडे, क्रीम रोल, बिस्किटे, टोस्ट, सगळं काही सलगर ब्रँडचे उत्पादन. मस्त आणि चविष्ट पदार्थांचा अनोखा संगम म्हणजे सलगर माधुरी कॅफे. संपर्कासाठी पत्ता माधुरी दळवी जाधव,
99 23 85 57 29. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण PTSD नेमकं काय आहे यावरती चर्चा करत आहोत. डॉक्टर प्राची कर्णिक मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मॅम, आपण ब्रेकला जाण्याआधी PTSD नेमकं कोणकोणत्या, म्हणजे त्याची लक्षणं काय आहेत, कोणकोणत्या वयोगटामध्ये ते आढळतं ह्याविषयी बोलत होतो. तर लहान मुलांबद्दल तुम्ही म्हणजे बरंच आत्ता मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे, तर याच्यानंतरचा जो ग्रुप आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला गाईड कराल. PTSD जी लक्षणं आहेत ती प्रत्येक वयोगटानुसार वेगवेगळी आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की बिलो सिक्स इयर्समध्ये काय असतं की त्याला आम्ही प्री स्कूल म्हणतो, प्री स्कूल सब टाईपमध्ये येतं. तर त्याच्यामध्ये काय होतं की ते मुलांना सांगता येत नाही. मग ते तुम्ही कसं ओळखणार की हा याला PTSD आहे किंवा हा त्या ट्रॉमामधून जातोय? तर त्याला टू टाईप्समध्ये तुम्ही डिवाईड करू शकता. एक आहे अवॉयडन्स, कंटिन्युअस अवॉयडन्स ऑफ सिच्युएशन. जसं समजा त्या मुलाला शाळेत कोणी ओरडलंय किंवा शिक्षक ओरडलेत आणि त्याला आता शाळेत जायचं नाही आहे, मग तो ती शाळा अवॉइड करणार, तो शाळेत जायला नाही म्हणणार. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर जबरदस्ती केली तर तो टँट्रम्स करणार त्याला, मग ते टँट्रम्स पण त्याच्या PTSD येतात. ओके, मग आता हे टँट्रम्स वगैरे पण, म्हणजे हे झालं लहान मुलांबद्दल, पण मोठे म्हणजे मिड एज जे आहे किंवा ॲडल्टहूड जे आहे त्याच्यामध्ये पण ही सिच्युएशन आढळते, तर ते नेमकं कशा पद्धतीने आणि आपण ओळखायचं कसं की तो माणूस नेमका या आजारातून म्हणजे जातोय किंवा त्याला ह्या प्रकारच्या सिच्युएशनमधून तो जातोय, म्हणजे फॅमिलीमध्ये त्यांनी कसं ओळखायचं हे? PTSD डायग्नॉस्टिक क्रायटेरिया आहे. त्या डायग्नॉस्टिक क्रायटेरियामध्ये 3 टाईप्स आहेत. एक आहे ॲक्यूट, क्रॉनिक आणि डिलेड ऑनसेट. जर 3 दिवस ते 1 महिन्यापर्यंत जर तो ट्रॉमा आहे आणि 1 महिन्यानंतर तो रिझॉल्व झाला आहे आपोआप, तर त्याला ॲक्यूट म्हणायचं. पण जर तो ट्रॉमा 6 मंथ्स पर्यंत आहे तर त्याला क्रॉनिक PTSD असं म्हणतो. आणि जर तो ट्रॉमा बरेच वर्ष झाले आणि तो अजूनही आहे, अबाव 6 मंथ्स तो आहेच, तर त्याला आम्ही डिलेड ऑनसेट म्हणतो. तर ॲक्यूटमध्ये जे आहे PTSDचं ट्रीटमेंट लागत नाही कारण ते आपोआप टाईमनुसार रिझॉल्व होतो. पण जे क्रॉनिक आणि डिलेड ऑनसेट आहे तिथे ट्रीटमेंटची गरज लागते कारण तिथे तो ट्रॉमा रिझॉल्व होणं गरजेचं असतं. ओके, आणि त्याच्यानंतर मला असं विचारायचं आहे की PTSD हा एकदम म्हणजे आजार आहे का किंवा हा म्हणजे रोग म्हणून आपण त्याला बघू शकतो किंवा तो बरा होऊ शकतो असं याचं काही आहे? आता जसं मी तुम्हाला डायग्नॉस्टिक क्रायटेरिया सांगितलं त्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं तर PTSD हा डिसऑर्डरच आहे. पण जर तो सेल्फ लिमिटिंग आणि ॲक्यूट कंडिशनमध्ये आहे आणि तो रिझॉल्व झाला आहे तर त्याला ट्रीटमेंटची गरज नाही आहे. पण जर तो रिझॉल्व होत नाही आहे, जर तुमचा मुलगा समजा तुमचं चाइल्ड सायकलवरून पडलाय, म्हणजे तो अगदी लहान असताना पडलाय 1 वर्षाचा आणि तो आता 8 वर्षाचा आहे आणि आत्ताही तो सायकल चालवत नाही आहे, तर ह्या ट्रॉमॅटिक सिच्युएशनसाठी किंवा ह्या त्याचं स्ट्रेस सिच्युएशनसाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. सेम विथ अडल्ट आणि ॲडॉलेसन्स पण. ओके, म्हणजे प्रत्येक एज ग्रुपला त्या पद्धतीने ती ट्रीटमेंट तिथे घेतली पाहिजे योग्य पद्धतीने. एक डिसऑर्डर आपण ह्याला म्हणू शकतो आणि हे बरं होऊ शकतं, म्हणजे ट्रीटमेंट प्रॉपर घेतली, योग्य ट्रीटमेंट जर हो दिली गेली वेळेत तर हे बरंही होऊ शकतं, 100% बरं होऊ शकतं. जसं आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरमध्ये आता आपण खूप कॉमनली एक एक्झाम्पल घेऊया की मागच्या आता आपल्याकडे पेंडेमिक येऊन गेलं. बरोबर, त्या पेंडेमिकमध्ये भरपूर लोकांचं डिफरंट टाईपचं लॉस झालं आहे. कोणाचं फायनान्शियल लॉस आहे, कोणाचं फिअरफुल झालेले आहेत कोणी,
कोणी आपल्या मुलांना गमावलंय, कोणी पालकांना गमावलंय, कोणी आजी आजोबांना गमावलंय, हा पण जो ट्रॉमा आहे याला पण तुम्ही PTSD मध्ये कन्सिडर करू शकता. कारण हा पण एक लॉस आहे आणि हा पण एक ट्रॉमा आहे. जर तुम्ही आत्ताही बघितलं तर एखादं पोस्ट ट्रॉमॅटिकचं पेशंट तुमच्याकडे म्हणजे माझ्याकडे येतो तेव्हा तो म्हणतो की नाही मी या हॉस्पिटलच्या समोरून नाही जाऊ शकत, कारण मी ते त्या काळातलं ते ट्रीटमेंट किंवा ते जे धावपळ होती ती मी विसरू शकत नाही असं. मग हे जे सेंटेन्स आहे हा पण तुम्हाला एक इंडिकेशन आहे की याला कदाचित पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असू शकतो. बरोबर. आणि एकाच वेळेला असे 2-3 कंडिशन्समधून सुद्धा एखादा म्हणजे माणूस जाऊ शकतो. म्हणजे असं नाही आहे की एकच इन्सिडन्स असेल, एका वेळेला काहीतरी ॲक्सिडेंटल असेल, काहीतरी मेंटल सिच्युएशन असेल, असेही पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होऊ शकतात. बऱ्यापैकी ह्या पद्धतीने लहान मुलं किंवा टीन किंवा ॲडल्ट यांच्यामध्ये हे दिसून येऊ शकतं. हो, दिसून येतच येतच. बरोबर आहे. कारण एक ट्रॉमाला जेव्हा तुम्ही फेस करत असता तेव्हा तुम्ही मेंटली खूप काय म्हणू मेंटली खूप लो असता. बरोबर. आणि दुसऱ्या ट्रॉमाचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला लवकर होतो. आणि यातूनच डिप्रेशनमध्ये माणूस जाऊ शकतो का, म्हणजे ह्या सिच्युएशन्समधून? ॲक्च्युली याला तुम्ही रिव्हर्स ऑर्डरमध्ये घेऊ शकता की डिप्रेशन असलेला माणूस खूप लवकर PTSD मध्ये जाऊ शकतो. बर. समजा एखाद्या माणसाला डिप्रेशन आहे, तर आपण एक एक्झाम्पल घेऊ पेंडेमिकचं, की एक एखाद्या पर्सनचं एक लॉस झालं की त्याचे वडील वारले. बरोबर. आता तो डिप्रेशनमध्ये, पण हळूहळू काय होतंय की तो डिप्रेशनमध्ये आहे, ठीक आहे, त्याला वाईट वाटतंय, वडील नसल्याचं दुःख आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिप्रेसिव्ह सिम्पटम्सला शो करतात. पण तो त्या हॉस्पिटलच्या समोरून जात नाहीये ज्या हॉस्पिटलमध्ये त्याचे वडील ऍडमिट होते किंवा जिथे त्यांचं डेथ झालंय, किंवा तो त्या त्या जागेवरून पण जात नाहीये जिथे त्याचे वडीलचं एक्झिस्टन्स होतं डेथच्या आधी. तर हे आहे ट्रॉमॅटिक सिच्युएशन. हे शो करतं की तो पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरमध्ये आहे. आता त्या हॉस्पिटलचं आणि त्याचं व्हर्च्युअली काही रिलेशन नाहीये, पण तरी सुद्धा त्या हॉस्पिटल समोरून गेल्यावर पण त्याला त्याच्या वडिलांचं ते आठवतंय, ते तो त्या ट्रॉमामध्ये की इथे ICU मध्ये होते किंवा इथे नेलेलं, आणि मग ते डेव्हलप करतं हळूहळू, तो मग PTSD मध्ये जातो. म्हणजे हे सिच्युएशन्स पुढे कन्सिडर होतात म्हणजे डिप्रेशनमध्ये असणारा माणूसच PTSDचं म्हणजे एक हे कन्वर्जन होऊ शकतं. हे कंपल्सरी नाहीये सिच्युएशन, मॅटर सिच्युएशन वरती, म्हणजे तशा जसे सिच्युएशन पर्सन फेस करतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या कंडिशन्स दिसून येतात. आता आपण लहान मुलांबद्दल माहिती घेतलेली आहे की PTSD काय असतो, कशा पद्धतीने हा आढळतो माणसांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये. आपण पुढच्या भागात PTSD इन ॲडल्ट्स ह्या विषयावरती मार्गदर्शन मॅडम आपल्याला करणार आहेत. मॅम, ह्याबद्दल थोडंसं तुम्ही आपल्या प्रेक्षक वर्गाला माहिती द्या, जेणेकरून त्यांना काही प्रश्न असतील तर ते आपल्याला पाठवू शकतील. PTSD जसं लहान मुलांमध्ये असतं तसंच ॲडॉलसन्स आणि अडल्ट्समध्ये पण असतं. लहान मुलांमध्ये त्याची लक्षणं वेगळी आहेत, ॲडॉलसन्समध्ये वेगळी आहेत आणि अडल्टहूडमध्ये वेगळी आहेत. त्याचे कंडिशन्स पण वेगळे आहेत आणि त्याचं डायग्नॉसिस जे आपण म्हणतो ते पण थोडं डिफरंट आहे. आणि ह्याच विषयावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि तुमचे प्रश्न आम्हाला पाठवू शकता. मॅम, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे Speed News 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय कळलं काय? धन्यवाद.